केला जाईल। मी विनंती करतो शाखा प्रमुख सन्माननीय संजय शेट्टी। धानिव संघाचा धानिव संघ आणि दादूचा बडा संघ विनंती करतो आमच्या व्यासपीठासमोर या प्लीज। हे आमच्या व्यासपीठावर केलं जाईल। विनंती करतो सुनील गर्दे सरांना आपण पुढे यायचं आपलं देखील। संघावर आम्हाला अन्याय करायचा नाही। तीन नंबर आणि चार नंबर साठी दोन चिठ्ठ्या इथे टाकल्या जातील। दोन चिठ्ठ्या दोघांनी उचलायच्या आहेत। ज्याचा दोन नंबर असेल त्याला दोन नंबर, तीन असेल त्याला तीन। तीन आणि चार, सॉरी तीन चार, सॉरी तीन चार। सुभाष चिठ्ठी चिठ्ठी, येस कॅप्टन यायचं कोहलीचं। आपण खालच्या खाली यायचं पटकन आलाय। विक्की दळवी याच्या शुभ हस्ते मात्र तीन आणि चार क्रमांकासाठी या चिठ्ठ्या उडवल्या जातील। कारण चषकाची लढाई, पहा दोन चषकांमध्ये पहिलं तर फरक आहे, क्रमांक तीन आणि क्रमांक चार। जी चिठ्ठीमध्ये ज्याचं येईल त्याचं नशीब बघूया। तीन नंबर बोरपाडा संघ आणि चार नंबर कोलिवली संघ। येस जाऊया त्यानंतर आपण बक्षीस समारंभाकडे। येस ज्याच्या माध्यमातून संपूर्ण चार दिवस खूप चांगलं संगीत आमच्यापर्यंत पोहोचलं। आणि एकविरा डीजेचे प्रोप्रायटर सन्माननीय प्रदीप माई यांना विनंती करतो आपण पुढे यायचं। आपला यथोचित मानसन्मान या आमच्या व्यासपीठावर केला जाईल। शिवसेना शाखा प्रमुख सन्माननीय संजय शेट दळवी साहेबांच्या माध्यमातून आपला यथोचित मानसन्मान, मायेची भगवी शाळ, त्यानंतर प्रसन्नतेचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ देऊन आपला मानसन्मान या व्यासपीठावर केला जाईल। येस प्रदीप माळी जोरदार काय होतो त्या व्यक्तिमत्वासाठी खूप चांगलं संगीत ज्याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलं। पहिले दोन दिवस या स्पर्धेला खूप चांगलं समालोचन ज्यांच्या माध्यमातून लाभलं, ज्यांच्या सुमधुर आवाजाने आमच्या प्रत्येक प्रेक्षकाला मंत्रमुग्ध केलं गेलं। याच विभागातील एक उत्कृष्ट समालोचक सन्माननीय रोहन पाटील सरांना विनंती करतोय आपण पुढे यायचंय। आपला देखील यथोचित मानसन्मान आमच्या व्यासपीठावर केला जाईल। मी विनंती करतोय शाखा प्रमुख सन्माननीय संजय शेट दळवी साहेब आपल्या शुभ हस्ते, मायेची भगवी शाळ प्रसन्न म्हणून पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी यथोचित मानसन्मान। ज्यांच्या माध्यमातून खूप चांगली साथ मला समालोचनासाठी लाभली, व्हॉइस ऑफ भाईंदर ज्यांच्या माध्यमातून खूप चांगलं समालोचन आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं, अगदी 70 किलोमीटरचा पल्ला गाठून या ठिकाणी ते उपस्थित राहिले आणि आयोजकांनी तुम्ही सहकार्य केलं, सन्मान आणि आदरणीय मनीष पाटील सरांचा यथोचित मानसन्मान। त्यानंतर सन्माननीय
मनीषी पाटील ज्यांच्या माध्यमातून चार दिवस खूप चांगली अंपायरिंग आपल्याला पाहायला मिळेल. कोणत्या प्रकारच्या स्पर्धेला गालबोट लागणार आहे उन्हामध्ये रणरणत्या उन्हामध्ये उभं राहून चार दिवस पंचगिरी केली आहे खूप चांगली कामगिरी. त्यानंतर सुभाष पाटील यांनी देखील खूप चांगली पंचगिरी. टाळा होऊन जाऊ द्या पंचांसाठी, टाळा होऊन जाऊ द्या प्लीज. प्रेक्षक असा हा खेळाडू होता, खूप चांगला क्रिकेट गाजव. सुभाष दळवी यांचा देखील यजोजित मान सन्मान, खूप चांगली अंपायरिंग यांच्या मध्ये देखील पाहायला मिळाली. या वर्षी हंगामाची सुरुवात खूप चांगली केली आणि ते देखील लांबचा प्रवास करून आलेच आणि चार दिवस मंत्रमुग्ध करणार समालोचन, अचूक समालोचन ज्यांनी पोहोचवलं ते आदरणीय सन्माननीय श्री उपसन्मान आणि त्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने कमांड ठेवली होती व्यासपीठावर. त्यांचं देखील शुभ सन्मान केलं गरजेचं आणि ते देखील एक खूप चांगले समालोचक आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने व्यासपीठाची शोभा त्यांनी वाढवली. आदरणीय सन्मान निश्चित रवी मांजरेकर यांचा देखील शुभ सन्मान करण्याची मी विनंती करतोय. खरोखरच जो सन्मान केलाय माझा ह्या चार दिवसामध्ये खूप असा मान दिलाय तो संजय दळवी आणि ह्या सर्व टीमने. कारण संजय दळवी यांना जाण आहे की गेली 27 वर्षे रवी मांजरेकर ह्या मैदानावर आपलं काम करतोय आणि त्याची नक्कीच जाण ठेवून संजय दळवींनी माझा हा सन्मान केलेला आहे. खूप खूप धन्यवाद संजय दळवी आणि पूर्ण टीम. थँक यू सो मच. कारण जर कोणती स्पर्धा भरवायची म्हटली की त्यामागे अथक परिश्रम असतो, आर्थिक मदतीची गरज असते, सर्व गोष्टी. चार दिवस खूप चांगलं आयोजन स्वर्गीय हिंदुदेव सम्राट बाळासाहेब ठाकरे चषकाचं आपल्याला पाहायला मिळालं. संपूर्ण संजय शेठ दळवी आणि त्यांची संपूर्ण टीम, या टीमसाठी एक जोरदार टाळ होतो प्रेक्षक वर्ग. कारण आयोजन म्हटलं यशस्वी आयोजन त्यांच्या माध्यमातून केलं गेलं येस. आणि येस नक्की त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून संजय शेठ दळवी यांचा सन्मान केला जाईल. येस मी विनंती करतो रवी मांजरेकर आपले शुभ असते. या ठिकाणी संजय शेठ दळवी साहेबांचा यथोचित मानसन्मान करायचा आहे. एक दर्जेदार स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलीत. सत्कार जर अनावधानाने आमच्या संपूर्ण आयोजकांच्या वतीने राहिला असेल तर त्यांचं मी शब्दसुमनाने स्वागत करतो आणि त्यांचं शब्दसुमनाने मी या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. जाऊयात ज्या बक्षीस समारंभाची आतुरता तुम्हाला लागली होती त्या बक्षीस समारंभाकडे मी वळतोय. कुणाला नक्की चला. बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट एक आकर्षक ट्रॉफी जी आम्हाला विक्की भोईर साहेबांनी स्पॉन्सर केली आहे आणि या स्पर्धेमध्ये खूप दर्जेदार कामगिरी केली गोलंदाजी करत असताना ज्या खेळाडूनं
नक्कीच विकेट घेण्यामागे नक्कीच एक बेस्ट बॉलर आपण ठरवत असतो, परंतु जितकी जास्त चेंडू डॉट टाकणं, समोरच्या संघाला डॉट चेंडू टाकून प्रेशर आणणं, ही देखील एका चांगल्या गोलंदाजाची खासियत असते. आणि बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट या स्पर्धेचा राहिला एनी गेसेस? गावदेवी धानिव संघाचा विश्वनाथ जाधव बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट. आणि 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील त्याच्यासाठी, कारण एक हॅटट्रिक देखील. बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट आणि जे प्राइज आहे आपण जो पंखा पाहू शकाल, जे आम्हाला स्पॉन्सर केले सन्माननीय फरहान कोतकर साहेबांनी. आणि ज्या खेळाडूनं खूप चांगली कामगिरी बॅटिंग करत असताना केली, दर्जेदार कामगिरी, एकमेव अर्धशतक ज्या खेळाडूच्या नावावर या स्पर्धेमध्ये राहिलंय, वैभव कोलिवली संघाचा बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट. एक अजून वेगळं पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांनी ठेवलंय, ते बेस्ट परफॉर्मर. ज्या पद्धतीने आपण आय पी एलमध्ये इमर्जिंग प्लेअर बघत असतो, त्याबद्दल बेस्ट परफॉर्मर ऑफ द टूर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज वेगळं आणि बेस्ट परफॉर्म ऑफ द टूर्नामेंट. ज्या खेळाडूनं मनीष सर मला देखील खूप इम्प्रेस केलं, म्हणजे मी तर त्याला त्याची बॅटिंग बघण्यासाठी अक्षरशः खूप सज्ज असायचो, त्याचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला, परंतु ज्या खेळाडूनं माझं जिंकलं आणि खूप चांगली बॅटिंग या संपूर्ण स्पर्धेमध्ये केली, बॉम्बे पाडा संघाचा सागर तब्बल 13 बॉलमध्ये 54 धावा चेस केल्या होत्या. सागरचा कोणी प्रतिनिधी उपस्थित? या सागर स्वतः उपस्थित, जोरदार टाइम होत. 13 बॉलमध्ये 54 धावा या खेळाडूनं चेस केला कालच्या दिवसात. त्यानंतर जाऊयात मॅन ऑफ द सिरीज, परंतु मॅन ऑफ द सिरीज देण्याच्या ऐवजी मी पहिले 2 पारितोषिके देईन या ठिकाणी. क्रमांक 4 नंबरवर जो संघ राहिला आहे स्पर्धेमध्ये, आई गावदेव स्पोर्ट्स कोळवली संघ. आपण 2 प्रतिनिधी यायचं फक्त वरती आणि चषक घेऊन जायचं. मी विनंती करतो सर्व मान्यवरांना की आपण उभं राहायचं आणि आपल्या शुभ असते ही ट्रॉफी सर्व पाहुण्याच्या, प्रत्येक ट्रॉफी सर्व पाहुण्याच्या असेल. सर्व विकी बॉयज आपण देखील उभं राहायचं आणि हे रोख पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून. पाडा बिंदास लसणे अँड कंपनी यायचं आपण देखील, एक संगणक एक प्रसिद्धी दोघांनी वर यायचंय आणि एक नंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक, ज्या संघानं मला इम्प्रेस केलं, शिस्तबद्ध संघ कसा असावा, प्रामाणिक खेळ कसा करावा, शांतता कशी असावी, जोरदार टाइम होता दादूचा पाडा. सलग दुसऱ्यांदा हा संघ चॅम्पियन ठरतो या मैदानावर. सेकंड क्रमांकाचं पारितोषिक,
शिस्तबद्ध संघ साहेब नक्कीच खूप चांगली शिस्त दाखवली या संघाने ऑन टाइम उप आणि पहिला क्रमांकाचं पारितोषिक देण्याआधी या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज ज्या खेळाडूच्या माध्यमातून अष्टपैलू कामगिरी संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलीत, बॅटिंग करत असताना देखील धावा आल्या, गोलंदाजी करत असताना देखील रन्स ज्याच्या बॉलमधनं आले ज्याच्या ओव्हरमधनं आले, मॅन ऑफ द सिरीज ज्याला तो या स्पर्धेचा लेफ्ट हँड बॅट्समन आहे, एनी गेसेस? मॅन ऑफ द सिरीज गोज टू दादू चपाटा टीम आणि खेळाडू आहे किरण। सन्माननीय प्रकाश कांबळी साहेबांनी स्पॉन्सर केले किरण सलग दोन वेळा सिरीज मागच्या वर्षी प्राइज गोज टू गाव देवी धानेव यायचं आपण व्यासपीठावर। पहिला क्रमांकाचं पारितोषिक विजेता संघ गाव देवी धानेव संघ, लवकर यायचं मित्रांनो प्लीज, आमचे पाहुणे सज्ज झालेत।